मवियामध्ये जागा वाटपाचा तिढा सुटल्याचा दावा तरीही अद्याप रसिकेच. महाराष्ट्र विकास आघाडी मविया अंतर्गत जागा वाटपाच्या प्रक्रियेत काही अडचणी असून त्यात प्रमुखपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील मतभेद स्पष्टपणे दिसून येत आहेत. विदर्भातील जागांमध्ये एकमताची कमतरता. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेतृत्वात विदर्भातील जागांवर अद्याप एकमत झालेले नाही. या क्षेत्रात दोन्ही पक्षांच्या जागा वाटपावर खूपच चर्चा होत आहे, ज्यामुळे संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भाच्या राजकारणात काँग्रेसला काही जागा हवी आहेत, पण शिवसेनेचे देखील तेवढेच महत्वाचे दावे आहेत, ज्यामुळे समंजसता साधण्यात अडचणी येत आहेत. उमेदवारांची चढाओढ आणि संभाव्य बंडखोरी. मवियामध्ये प्रत्येक पक्षातील उमेदवारांमध्ये चढाओढ दिसत आहे. त्यातले काही उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी खूप आग्रही आहेत. जर त्यांना अपेक्षित तिकीट मिळालं नाही तर बंडखोरीची शक्यता वाढू शकते. अशा परिस्थितीत महत्वाच्या जागांच्या वाटपामध्ये हा संघर्ष पुढे जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील मतभेद. काँग्रेस आणि शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील अनेक जागांवरून मतभेद आहेत. काही जागांवर काँग्रेसचे दावे आहेत तर राष्ट्रवादीनेही आपले महत्वाचे स्थान राखण्याची गरज व्यक्त केली आहे. या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, अन्यथा याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्या यशावर होऊ शकतो. निष्कर्ष. मवियामध्ये जागा वाटपाचा हा तिढा लवकरच सुटेल का हे पाहणे महत्वाचे असेल. पक्षांच्या अंतर्गत वाद आणि एकत्रित प्रयत्नांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो. राजकीय नेत्यांनी समंजसता साधून एकत्र येणे आवश्यक आहे, अन्यथा या संघर्षामुळे पक्षांना मोठा धोका पत्करावा लागू शकतो.